बातमीपत्राच्या या भागामध्ये आपलं पुन्हा स्वागत केंद्र सरकारनं केलेले तीन कृषी कायदे आणि कामगार विरोधी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी आज इचलकरंजीतील कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीनं विधेयकाची प्रतिकात्मक होळी करण्यात आली यावेळी शासनाविरोधात शंखत करून जोरदार निदर्शनं करण्यात आली केंद्र सरकारनं केलेले तीन कृषी कायदे शेतकऱ्यांवर अन्याय करणार आहेत त्यामुळे हे कायदे रद्द करण्यासाठी देशभरातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत तसंच कामगार कायद्यांनाही विरोध वाढतोय त्यामुळे कृषी कायदे आणि कामगार कायदे रद्द करावेत या मागणीसाठी आज इचलकरंजीतील कामगार संघटना संयुक्त कृती समितीनं मलाबदे चौकात निदर्शनं केली यावेळी प्रतिकात्मक विधेयकाची होळी करून शंकध्वनी आणि घोषणाबाजी करण्यात आली कामगार नेते दत्ता माने ए बी पाटील भर्मा कांबळे हणमंत लोहार शामराव कुलकर्णी यांच्यासह कामगार नेत्यांनी सरकारविरोधात असंतोष व्यक्त करून सरकारनं कायदे रद्द करावेत अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशारा दिला या आंदोलनात आनंदराव चव्हाण शिवगोंडा खोत सदामलाबादे सुभाष कांबळे सहभागी झाले होते